ड्रायव्हिंग करत आहे माझा भावाचा. आम्ही जातोय ऑडीला भेटायला. ऑडी म्हणजे गाडी नाही, ऑडी याच्याकडची एक कुत्री आहे, लॅब्रा. आणि तिला भेटायला जातोय 1.5 वर्षानंतर माणगावमध्ये. पुण्यामधून प्रवास चालू केलेला आहे, माणगावला आता जातोय. बघूया भेटते का आणि भेटल्यानंतर ओळखते का. चलो. जेव्हा माझी बहीण पुण्यामध्ये राहायची 1.5 वर्षापूर्वी तेव्हा ऑडी तिच्या घरी राहायची. काही कारणास्तव तिला पुणे सोडणं भाग पडलं आणि त्यानंतर तिने ऑडीला माणगावमध्ये एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे दिलं. तर ती आणि आम्ही सगळे तिलाच भेटायला आलो आहे. बघूया ऑडी या दोघांना आणि मला सुद्धा ओळखते का. काही क्षणातच तिने माझ्या बहिणीला ओळखलं आणि ती तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. हेमांगने आत्ताचे जे मालक आहेत त्या मालकांना फोन लावला होता की आम्ही तुमच्या घरी आलो आहे हे सांगण्यासाठी. ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत हे प्राणी कधीच विसरत नाहीत. पण माणसं हे प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असून माणसं हे लगेच विसरतात. लॅब्रा जातीची कुत्री ही खूप हुशार असतात आणि त्यांना वास घेण्याची क्षमता पण खूप जास्त असते. माझी दुसरी बहीण प्रीती ही सोबत होती आणि तिने पर्समध्ये हात घातलं आणि ऑडीला कळलं की ती तिला काहीतरी खायला देणार आहे आणि ती भुंकायला लागली. मी पुणेमध्ये असताना पाहिलंय की लहान मुलं जशी हट्ट करतात ना आणि रागावतात तशी ऑडी रागवायची. आणि आमची जी ताई आहे ती ताई तिला हातामध्ये घास घेऊन भरवायची आणि तीच सवय तिला आता आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यावेळेला तिला ती सवय होती. ऑडीच्या गळ्यातला पट्टा अजूनही आम्ही सोडलेला नव्हता, कारण ऑडी आता सध्या दुसऱ्याकडे राहते आणि त्यांच्या परमिशनशिवाय आपण ते सोडू शकत नव्हतो. आम्ही तिथे असताना तिचे जे आताचे मालक आहेत ते तिथे आले आणि ऑडी लगेच मोठमोठ्याने उड्या मारायला लागली. ऑडीचे आताचे मालक आल्यानंतर ऑडी ज्याप्रमाणे प्रतिक्रिया देत होती त्यावरून एवढं कळत होतं की ऑडी आणि ते यांच्यामध्ये खूप चांगला संबंध आहे. आणि इतरांचे कुत्रे आहेत ना ते आईस्क्रीमच्या वाटीसोबत पुढे जातात, हे नाही तसे हात ठेवतात वाटी पुढे नाही जाणार, तिथेच ठेवला हात आणि बरोबर खाणार. काल बाजार होता ना, काल 1 मिनिटात सोडला ना डायरेक्ट भाजीवाल्याकडे जाते, टोमॅटो उचलते मी सोडत नाही, पण जर सोडली नाही भाजीवाले पण काय अजिबात नाही, तिला त्यांना माहिती टोमॅटो घेणार आणि गप घेणार. जमला का बारीक आहे ना, 4-4 टोमॅटो असते ऑडीचे जे मालक आहेत त्यांनी आता एक खूप चांगली बातमी सांगितली की ऑडी आता प्रेग्नेंट आहे.
कारण याच्यापूर्वी ऑडीला एक मूल झालं होतं पण ते मृत पावलं होतं, त्यामुळे आता तिला जर काही मुलं झाली तर आनंदच होईल. सगळे गुंडीचे ब्रुनो सारखेच आहेत. सेकंड आहे, सेकंड आहे. हाय फाय, हाय फाय, हाय फाय, हाय फाय. हा तो 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 हा नाही तो देतो एकदम. माझा उठला ना डोळे डोळे तर येईल पण या दोघींना भेटेल. काय होत तिला एक आठ ठेवलं ना भुकून चालले तिला आवडायचंच नाही. तिला नाही देणार आमचं पुरण आहे. ए इकडे सर आडी इकडे हा पट्टा पण तोडून टाकलाय. ऑडीच्या मालकांनी तिला खूप चांगल्या सवयी पण लावल्यात. पहा आता लहान मुलं जशी एका मुलावरती जर आपण जास्त प्रेम केलं तर दुसरं मूल कसं रागावतं, त्याप्रमाणे ही जी ल्युसी होती तिला बिस्किट घातलं होतं आणि त्यानंतर मग ऑडीचा चेहरा बघण्यासारखा होता. काय पाहिजे बोल. ए काय पाहिजे नको देऊ ऑडीला. काय पाहिजे बोल. मी ब्रुनोला घेऊन जाते. ऑडी काय पाहिजे तुला, काय पाहिजे अलग घेणार सर. तिला जेवण बिवण असे भरवून भरवून भरवायची खायची नाही ती हाताने भरवायची. एक घाला तर नॉनव्हेज दिलं ना का दुसऱ्या दिवशी जेवतच नाही. श्रावण महिन्यात नाही त्यांना नॉनव्हेज मिळत आणि मार्गशीर्ष मध्ये मग दोन तीन दिवस गेले ना बरोबर. चला निघायचं. आता ऑडीचा निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही सर्वच जण निघालो, तिचे ते मालकही निघाले होते कारण ते त्यांचा एक दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यामध्ये ते जात होते. तर त्यावेळेला ऑडी एकदम शांत झाली आणि विचार करत होती की हे नक्की काय चाललं आहे आणि थोड्या वेळानंतर ती भुंकायला लागली. काही महिन्याची भेटसुद्धा कुत्री विसरत नाहीत आणि माणसं तर जन्मोजन्मी एकत्र राहतात आणि एकमेकापासून वादविवाद करून वेगळे होतात. असं का होतं? अशा लोकांनी ऑडीकडून नक्की काहीतरी शिकलं पाहिजे. हरे कृष्ण.